हरि ओम, मी रश्मीवीरा प्रशांत मदाळे, वसई उपासना केंद्र. मी आता मेडिकल स्टुडंट आहे आणि माझा अनुभव असा आहे की 2015 साली माझी 12वी झाल्यानंतर मी पुढे काय करायचं हे माझं ठरलेलं नव्हतं आणि माझे सर्व मित्रमैत्रिणींनी ठरवलेलं की त्यांना पुढे काय करायचं आहे आणि माझं ठरलेलं नव्हतं. पण तेव्हा मला आठवलं की बापूंनी काही वर्षापूर्वी होमिओपॅथी आणि होमिओपॅथीच्या स्कोपबद्दल सांगितलं होतं, ते आठवलं आणि मग मला क्लिक झालं ते. आणि तेव्हा मी दादांना विचारायला गेले की मी BHMS घेऊ की नको. तेव्हा दादा म्हणाले की हो तू घे. आणि त्यामुळे मग आम्ही मुंबईचे जे CMP कॉलेज आहे अंधेरीमध्ये तिथे आम्ही जाऊन फॉर्म भरला, कारण ते घराच्या जवळपास होतं आणि मला मार्क्स कमी असल्यामुळे मला तिथे अप्रूव्ह होत नव्हतं. आणि त्यामुळे मग मी अजून एक CET एक्झाम दिली होती जी की प्रायव्हेट कॉलेजेससाठी होती, जी कोल्हापूरला मला आयुर्वेदसाठी मिळत होती, बट मला तिथे नको होतं. तेव्हा मग परत आम्ही दादांकडे गेलो विचारायला की दादा आम्ही घेऊ की नको. तेव्हा दादा म्हणाले हो त्याच्यावरती विश्वास ठेव, तो करेल. असं बापूंवरती आम्ही विश्वास ठेवला आणि परत मग कॉलेजमध्ये पप्पा गेले. असं एव्हरी दर आठवड्याला पप्पा कॉलेजेस त्या कॉलेजमध्ये जाऊन विचारपूस करायचे की आता लागेल का, नंतर लागेल का. तेव्हा ती ऑफिस स्टाफ काही बोलायची नाही. आणि मग एके दिवशी मग 6 सप्टेंबरला त्या कॉलेजची डेट होती, ती म्हणजे त्या दिवस कॉलेज चालू होणार होतं आणि लास्ट डेट होती 30 सप्टेंबर. आणि अजून घरी खूप टेन्शन होतं की काय मिळेल. आणि मी कुठे दुसरीकडे फॉर्मसुद्धा भरलेला नव्हता की मी कुठे दुसरीकडे अप्लाय करणार. मी ठाम होते की मला होमिओपॅथी घ्यायचं आहे आणि मला माझं बापू मिळून देणार. आणि झालं की दादा म्हणालेले त्याच्यावरती आम्ही विश्वास ठेवला की तो आहे, तो बघून घेईल. आणि दादा म्हणाले जसं काही दिवसांनी ऑफिसमधून पप्पांना कॉल आला की तुम्हाला ॲडमिशन मिळालेलं आहे आणि तुम्ही येऊन फॉर्म पुढचं प्रोसिजर कम्प्लीट करू शकता. आणि तेव्हा मग पप्पा गेले आणि मग ती ऑफिस स्टाफ पप्पांना बोलली की तुम्ही तुमच्या सद्गुरूंनी तुम्हाला तुमचं काम करून दिलेलं आहे, ही त्याचीच कृपा आहे. कारण पप्पांना अगोदर प्रिन्सिपल म्हणालेला कॉलेजमधला की 100 सीट्स फुल झालेले आहेत आणि त्यावरती असं शक्य नाही आहे की कोणी निघणार आणि तुम्हाला मिळेल किंवा काय होईल. पण एक सीट खाली केली का काय झालं माहीत नाही, पण बापूंच्या कृपेने मला मिळालं आणि तेही मुंबईमध्ये मिळालं, न कुठे मिळतं. आणि त्यामुळे मला असं बोलावं असं वाटतं की एक विश्वास असावा पुरता, करता हरता गुरु ऐसा अंबज्ञा.